जिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांचा तसेच डॉक्टरांचा अभाव असल्याची बातमी प्रसारित केलेली होती। आज सकाळी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील कारभाराचे अक्षरशः वाभाळे निघाले आहे। एक महिला कोविडच्या उपचारासाठी 8 महिन्यांची गर्भवती असताना दाखल करण्यात आली, परंतु तिला योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आक्रोश केला। योग्य उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे। यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोपांचे खंडन करत या महिलेचा योग्य उपचार झालेला आहे, परंतु प्राथमिक अंदाजानुसार छातीत पाणी झाल्यानंतर तिचा प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सांगितलं आहे। पाहूया तर त्यांचा आरोप असा आहे की बाबा तुम्ही आम्हाला अचानक का सांगितलं, पुण्याला जायला का सांगितलं। ऍक्च्युअली ही जी कंडिशन आहे ही अचानक उद्भवलेली कंडिशन आहे। पेशंट 1 तारखेला चांगली होती, 2 तारखेला पण तिचं सॅच्युरेशन चांगलं होतं ॲज पर रेकॉर्ड, आणि हे पण आहे रेकॉर्ड पण आहे, परंतु अचानक तिला पल्मोनरी एडिमा डेव्हलप झाल्यामुळं पुढे कंडिशन कशी डिटोरेट होईल हे जरा सांगणं पण थोडंसं कठीण असतं। आणि नातेवाईकांचं दोन्ही प्रकारे आपल्याला हे असतं की पुढं जायला सांगितलं तरी का सांगितलं, आणि जायला नाही सांगितलं तरी का नाही। आणि तिचा सिरियसनेस वगैरे आम्ही इन्फॉर्म केलेला आहे तो 3 तारखेचंच आहे सर, म्हणजे जेव्हा ती कंडिशन तिची डिटोरेट झाली तेव्हा ती नातेवाईकांना पण आपण समजावून सांगितलं। मीही आता नातेवाईकांना पूर्णपणे समजावून सांगितले, त्यांचं माहेरचे आणि सासरचे असे ते एकामेकावरचे आरोप आहे ते पण मी त्यांना समजावून सांगितलं। ही घटना 100% दुर्दैव आहे, दुर्दैव आहे हे मी मान्य करतो, कारण 30 वर्षाची महिला, परंतु ही कंडिशन अचानक उद्भवलेली कंडिशन आहे, हे कोविडचं कॉम्प्लिकेशनसुद्धा आपण याला म्हणू शकतो। सभी